प्रहार जनशक्ति पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष वामन भदे यांनी शेडगाव ग्रामपंचायतीने केलेली विकास कामे ही निकृष्ट दर्जाची असल्याचे सांगत यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता आणि याच्या चौकशीची मागणीही केली होती। त्यानुसार यातील काही कामांची तपासणी केली असून या तपासणीचा अहवाल चुकीचा दिल्यास पुन्हा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा भदे यांनी दिला आहे। तालुक्यातील शेडगाव ग्रामपंचायत ही कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नहाटा यांच्या नेतृत्वाखाली होती। सरपंचपदी नहाटा यांचे समर्थक विजय शेंडे हे होते। शेंडे यांच्या सन 2014 ते 2020 या कालावधीमध्ये झालेल्या 32 कामांची चौकशीची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आली होती। त्यानुसार गुणनियंत्रक विभागाचे अधिकारी शेळके आणि शाखा अभियंता डीडी कांगुने यांनी शेडगाव मधील 32 कामांपैकी काही कामांची पाहणी केली आहे। तो अहवाल वरिष्ठांना सादर करण्याचे त्यांनी सांगितलं। तर पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांवर राजकीय नेत्यांच्या मार्फत दबाव तंत्राचा वापर केला जात असल्याने अधिकारी आणि कर्मचारी चौकशीसाठी येत नाहीत असा आरोप करत ज्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कामाची पाहणी केली आहे त्यांनी जर या तपासणीचा अहवाल समाधानकारक दिला नाही तर पुन्हा तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडू असा इशारा देखील भदे यांनी दिला आहे। ब्युरो रिपोर्ट, प्रमोद आहेर, श्रीगोंदा। तर आज शेडगाव गावामध्ये ज्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी गट विकास अधिकाऱ्यांना मागणी केली होती त्या पद्धतीने या ठिकाणी आज क्वालिटी कंट्रोलचे शेळके साहेब आले आणि एक 2 ते 3 कामाचंच फक्त त्यांनी त्या ठिकाणी येऊन पाहिलं आणि त्या ठिकाणी त्यांनी चौकशी केली। परंतु या ठिकाणी आमची दुसरी मागणी होती की क्वालिटी कंट्रोल आणि या गावात झालेल्या 32 कामांचे 4 अधिकाऱ्यांची नेमणूक करून या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे ही दुसरी आमची मागणी होती। एकंदरीत जर सगळ्या गोष्टी पाहिल्या तर अगदी आठवड्यापासून आम्ही जी काय प्रक्रिया पंचायत समितीच्या माध्यमातून किंवा सगळ्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चालली किंवा जी चर्चा झाली त्या चर्चेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी पत्रकार बंधू असतील सगळ्यांना स्टेटमेंट देताना सांगत होतो की जे काय एकंदरीत चित्र दिसतंय ते राजकीय पुढाऱ्यांच्या दबावाला बळी पडून या ठिकाणी यंत्रणा कुठेतरी मॅनेज होती असा संशय आमच्या मनामध्ये होता आणि तीच गोष्ट खऱ्या अर्थाने आज खरी होताना दिसतीय। कारण ज्या 4 अधिकाऱ्यांची नेमणूक केली होती त्या 4 अधिकाऱ्यापैकी एकही अधिकारी या ठिकाणी येऊन संबंधित चौकशी केली पाहिजे म्हणून ते एकही अधिकारी आला नाही किंवा या ठिकाणी त्यांनी तसा निरोपही पाठवला नाही। संबंधित पंचायत समितीचे जे गटविकास अधिकारी आहेत प्रशांत काळे साहेब त्यांना आम्ही फोन केला आणि फोन करून त्यांना सांगितलं साहेब तुम्ही जे आम्हाला पत्र दिलं होतं त्या पत्रात उल्लेख केला होता की 4 अधिकारी पाठवून आम्ही त्या ठिकाणी चौकशी करू। परंतु या ठिकाणी एकही अधिकारी आला नाही आणि ज्यांनी पाठवलं त्यांचं जे म्हणणं आहे त्यांचं म्हणणं त्यांनी क्लिअर सांगितलं 1 ते 2 कामाचंच मग आम्ही चौकशी करणार बाकीच्या कामाची आम्ही चौकशी करत नाही। पण या ठिकाणी सांगायचं असं आहे की 32 कामांची आम्ही या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे म्हणून सांगितलं होतं। 3 कामाचं टेस्टिंग करून त्याच्यामध्ये काय साध्य होणार हे आम्हाला न कळायसारख्या गोष्टी आहेत आणि या सगळ्यांमध्ये आमचं परत एकदा असं म्हणणं आहे की प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे। ज्या कामाची आता पाहणी केली त्याच्यामध्ये मातीचं जे प्रमाण आहे ते जास्त आहे चिखल पावसाळ्यामध्ये होत होता ही खऱ्या अर्थानं गावातील काय ग्रामस्थांचं ज्यावेळेस आम्ही पाहत होतो त्यावेळेस काय गावकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या परंतु त्यांच्याही दबाव आणायचं काम त्या ठिकाणी दिसतंय आणि म्हणून आम्हाला असं म्हणणं आहे आमचं की या अहवालानंतर आम्हाला जर वाटलं की कुठतरी योग्य पद्धतीची वाटचाल होती किंवा चांगली वाटचाल झालेली आहे तर आम्ही या गोष्टी त्या ठिकाणी मान्य करू। परंतु जर 32 कामांची चौकशी नाही झाली आणि ठराविक 1-2 कामाची चौकशी करून त्याच्या आधारे जर अहवाल आला आणि तो जर योग्य आला नाही तर नक्कीच या ठिकाणी आम्ही सांगतो की गावातील ग्रामस्थ असतील आमचे प्रहारचे श्रीगोंदा तालुक्याचे पदाधिकारी असतील नगर जिल्ह्याचे पदाधिकारी असतील आम्ही सगळे मिळून वंदनीय बच्चूभाऊ कोडू साहेबांना भेटून ह्या गावातील झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी सखोल चौकशी झाली पाहिजे म्हणून मागणी करू आणि त्या पद्धतीने त्या ठिकाणी संघर्ष करायचं काम नक्कीच आम्ही करणार आहे। आमच्या झालेल्या 5 वर्षाच्या कामामध्ये काही तुटी भ्रष्टाचार झाला असा समोरच्या पार्टीने जो आरोप केला होता त्या आरोपाच्या संदर्भामध्ये आज शेडगाव या ठिकाणी गुणनियंत्रण कक्षाचे अधिकारी या ठिकाणी आले होते तर त्यांनी त्यांच्या पद्धतीने कामं पाहिली आणि कामं पाहत असताना पहिलं काम आमचं 198 मीटर मंजूर होतं तर ते काम त्यांनी टेप टाकल्यानंतर ते 251 भरलं म्हणजे जवळजवळ ते 53 मीटर काम जास्त भरलं। कामामध्ये 5 वर्षामध्ये कुठल्याही पद्धतीची हलगजलीपणा आमच्याकडनं झालेला नाही आणि
या पद्धतीने जो आरोप झालेला आहे तो पूर्णपणे चुकीचा आज ठरलेला आहे आणि भविष्यामध्ये आणखी चांगल्या पद्धतीची कामं ग्रामपंचायतीच्या मार्फत आपण मानस ठेवून करणार आहोत। अशा पद्धतीने आज गुणनियंत्रण कक्षा अधिकाऱ्यांनी कामाची पाहणी केली असतानाही कुठल्याही पद्धतीचा खराब दर्जा कामामध्ये नाही आहे असं या ठिकाणी आढळून आलेलं आहे। संपूर्ण 5 वर्षामध्ये मागील 25 वर्षामध्ये जे कामं नव्हती झाली ते कामं मी या पंचवार्षिकमध्ये केलेले संपूर्ण कामं दर्जेदार कशी होतील स्वतः उभा राहून त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जास्तीत जास्त निधी म्हणजे वृक्षारोपण असेल सामाजिक वनीकरणाची नर्सरी असेल पेविंग ब्लॉक असतील डांबरी रस्ते असतील काँक्रीट रस्ते असतील चौक शुशोभीकरण असेल अतिशय दर्जेदार कामं या ठिकाणी 5 वर्षामध्ये केलेले या इथून मागच्या 25 वर्षामध्ये सुद्धा एवढी कामं शेडगावमध्ये झाली नव्हती। एवढी कामं तन मन धन लावून या ठिकाणी आपण जास्तीत जास्त गावाला दाखवून दिलेलं आहे की आपण किती कामं केली आणि भविष्यामध्ये सुद्धा आपण चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी आपण करणार आहे। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।